आपुलकीचे आणि किती चांगले संबंध आहेत गडकरींचे आणि पीएमचे, हे त्या देशातील सगळ्या जनतेला माहिती आहे. आमच्याकडे जी माहिती आहे ती माहिती तर अशी होती की यांना राज्यपालांची ऑफर दिली, त्यांनी नाही म्हटलं. आता बाजूला सारायचा प्रयत्न असेल नाही, याला जबाबदारी सरकार आहे, या देशाचे पंतप्रधान आहेत. ना खाणे खाऊंगा ना खाणे दुंगा म्हणणारे, हे दोनही याला जबाबदार आहेत. पुढे का ढकलायची गरज आहे? बोगस आहे, बात करा. मग अडकोतच झाली असती जर ते उमेदवारांची यादी बोगस आहे किंवा उमेदवार बोगस आहे, तोच त्या सेनेटच्या कायद्यानुसार ते अपात्र ठरतात. आज काय आहे की त्यांचं अशी आहे की ज्या सांगता येत नाही आणि सहन होत नाही अशी अवस्था आता त्यांची आहे. सर, कॅगचा रिपोर्ट जो आहे त्यातून नितीन गडकरींचा काटा काढण्याचा प्रयत्न असल्याचे गंभीर आरोप तुम्ही केलाय, काय तुमचं म्हणणं आहे? 100% त्यामध्ये तथ्य आहे. मग भ्रष्टाचार झाला असेल तर या देशामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होतो आणि त्यामध्ये गैरप्रकार झालाय हे कॅगने स्पष्ट केलं. कॅगचाच आधार घेऊन आम्ही म्हणत नाही, कॅग म्हणते म्हणून काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम केलं गेलं. आणि त्यामध्ये सेक्ट्रम असेल, कोल कॅम असेल, या सगळ्यामध्ये काहीतरी आकडे सांगितले. तिथे तर 1 किलो सुद्धा त्या ठिकाणी कोळसा काढला गेला नाही, 1 टन सुद्धा कोळसा काढला गेला नाही, त्याच्याशी कुठलाही संबंध नव्हता. पण बदनाम करून आज या देशामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, या देश जमतोय भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून. आता काय हा भ्रष्टाचार शिष्टाचार आहे? ना खाऊंगा ना खाणे दुंगा असं म्हणणाऱ्यांनी. आणि भ्रष्टाचार तर सर्व दूर आहे, सर्व पीएसयू विकल्या गेल्या आहेत, सगळं सगळंच साफ होत चाललेलं आहे. आता ज्यांची छबी प्रामाणिक प्रामाणिक इमानदार आणि काम करणारा एकच नेता, पण तो माहीत आहे सगळ्यांना, देशातील लोकांना यांचे किती मैत्र किती आपुलकीचे आणि किती चांगले संबंध आहेत गडकरींचे आणि पीएमचे, हे त्या देशातील सगळ्या जनतेला माहीत आहे. त्यातूनच यांनी मधामध्ये तर मी आमच्याकडे जी माहिती आहे ती माहिती तर अशी होती की यांना राज्यपालांची ऑफर दिली, त्यांनी नाही म्हटलं. आता बाजूला सारायचा प्रयत्न असेल, पण एक आहे याला जबाबदार गडकरीच आहेत असं नाही, याला जबाबदारी सरकार आहे, या देशाचे पंतप्रधान आहेत. ना खाणे खाऊंगा ना खाणे दुंगा म्हणणारे, हे दोनही याला जबाबदार आहेत. त्या संदर्भात काय कारवाई करतात इमानदार भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे आमचे पंतप्रधान, याची आम्ही प्रतीक्षा करतोय. सुप्रियाताई म्हणतात की आज आमच्यात अंतर दिसत असलं तरी उद्या ते असेलच असं गरजेचं नाही, याच्यावरून पुन्हा एकदा चर्चा निर्माण झालेली आहे. शरद पवार अजित पवार यांच्या भेटीनंतर जी चर्चा सुरू झाली होती ती पुन्हा सुरू झाली. सातत्यानं हा संभ्रम कायम ठेवला जातोय असं वाटतंय का जाणीवपूर्वक? नाही, त्यांनी ते म्हटले की त्यांचं स्टेटमेंट तुम्ही पूर्ण नाही सांगितलं, मला मी पूर्ण वाचलंय आणि पूर्ण ऐकलंय. ते असं म्हणाले की नात्यातला संबंध हा कधी दुरावला जात नाही, ते कधी कधी नाते संबंध एकत्र यावं लागतं, जवळ येत असतं. ते नात्यापुरती बोलले, त्या राजकारणाच्या साठी बोलले नाही हे मी ऐकलं.